नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10 बातम्या एबीपी माझावर. दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवातीला बातमी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी सी वोटरच्या महा ओपिनियन पोल संदर्भातली आहे. सध्या अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते कर्नाटकात. कर्नाटकात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी कर्नाटकात तळ ठोकून आहेत. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. अशात कर्नाटकची जनता कोणाला कौल देणार, कर्नाटकात कुणाचं सरकार बनणार, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी आणि सीवोटरचा महा ओपिनियन पोल घेण्यात आला. आणि या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. तर बसवराज बोम्मईंना हा मोठा धक्का असू शकतो अशी शक्यता ओपिनियन पोलमधनं वर्तवण्यात आली आहे. 224 जागांसाठी 10 रोजी कर्नाटकात मतदान होईल आणि 13 रोजी निकाल लागणार आहे. कर्नाटक निवडणूक निकालासंदर्भातला एबीपी सीवोटरचा सर्व्हे नेमकं काय सांगतो पाहूया. कर्नाटकमध्ये कुणाला कौल मिळणार आहे, एबीपी सी वोटरचा सर्वे समोर आलेला आहे. त्याच्या अंदाजानुसार एकूण जागा 224, काँग्रेस 107 ते 119 घरात राहू शकते, भाजप 74 ते 86, जेडीएस 23 ते 35, इतर 0 ते 5 अशी स्थिती राहू शकते. मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती मिळू शकते, तर बोम्मई यांना 31% लोकांनी कौल दिलाय. सिद्धरामय्या 41%, कुमारस्वामी 22%, डीके शिवकुमार 3% आणि इतर 3% अशी आकडेवारी समोर आली आहे. कर्नाटक सरकारची कामगिरी कशी राहिली या सर्व्हेमध्ये चांगली असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 29, सरासरी 19 आणि वाईट असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 52. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.